तर महाविकास आघाडीच्या आंदोलनाला भाजपनं प्रत्युत्तर दिलंय. त्यांच्या काळातल्या महाविकास आघाडी काळात घडलेल्या घटनांचा दाखला देत भाजपकडून आंदोलन होतंय. तर आता आपण दृश्य पाहतोय शिवसेना भवनाबाहेरची. या ठिकाणी आता उद्धव ठाकरे अगदी काही क्षणात पोहोचतील आणि तिथल्या आंदोलनामध्ये सहभागी होतील. अनिल देसाई पोहोचलेले आहेत अगदी थोड्याच वेळात. उद्धव ठाकरे देखील उपस्थित आहेत. जर आपण पाहिलं तर पुण्यात असेल किंवा मुंबईत असेल पावसाची हजेरी आपल्याला पाहायला मिळते. पण या पावसात देखील महाविकास आघाडीचे कार्यकर्ते महाविकास आघाडीचे नेते आंदोलनाच्या भूमिकेवर ठाम आहेत. सुप्रिया सुळे देखील पावसामध्ये भिजत आंदोलनात सहभागी झाल्या आणि महाविकास आघाडीचे नेते देखील पावसाची कोणतीही तमा न बाळगता या आंदोलनामध्ये सहभागी होत आहेत, आंदोलन करत आहेत. वेदांत देव आपल्याला अधिक अपडेट देईल. वेदांत, उद्धव ठाकरेंची प्रतीक्षा आहे, आंदोलनाला सुरुवात झाली आहे, किती वेळ लागेल उद्धव ठाकरेंना पोहोचायला? प्रज्ञा, अवघ्या 5 मिनिटात उद्धव ठाकरे या ठिकाणी येथे जिथे सेना भवनच्या या चौकामध्ये स्टेज टाकण्यात आलेला आहे. आणि आधी आपण जसं दाखवलं काळ्या फिती परिधान केलेले आहेत, काळ्या फिटी आपल्या दंडाला लावलेल्या आहेत, काही जणांनी तोंडाला लावलेले आहेत आणि एक प्रकारे मूक आंदोलन सध्या इथे केलं जात आहे. वारंवार सांगितलं जात आहे, जिथे पोस्टर्स लावण्यात आलेले आहे की मागील आठवड्याभरात महिलांवर कुठे कुठे अत्याचार झाले याचे पोस्टर्स लावण्यात आलेले आहेत आणि महाराष्ट्र महिलांसाठी असुरक्षित आहे अशा प्रकारचे पोस्टर्स इथे लावण्यात आले आहेत. मोठ्या संख्येनं महिला पदाधिकारी या इथे जमलेल्या आहेत आणि उद्धव ठाकरे थोड्याच वेळात येतील. मोठा पाऊस इथे पडतोय, मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे आणि असता असताना सर्व शिवसेना ठाकरे गटाचे इथे नेते आपल्याला या स्टेजवर पाहायला मिळतात. प्रतीक्षा त्यांची करत आहेत उद्धव ठाकरे नेमके कधी येतील. साधारणपणे 1/2 ते 1/2 तास इथे आंदोलन झालेल संबोधित काही नेते इथे करतील आणि महिला कार्यकर्ता पदाधिकारी अगदी सकाळपासून या आंदोलनामध्ये सहभागी होण्यासाठी आलेले आहेत. प्रत्येकाने इथे आपण बघितलं तर काळे कपडे परिधान केले आहेत, काळ्या फिती इथे आपण बघतोय आणि त्यांना सुद्धा प्रतीक्षा आहे की उद्धव ठाकरे नेमके कसे जात. आणि दुसरीकडे आपण बघतोय वाहतूक कोंडी कुठेही होऊ नये यासाठी पोलीस सुद्धा पूर्णपणे नियोजन करत आहेत. कारण हा सगळा रहदारीचा रस्ता आहे आणि या रहदारीच्या रस्त्यामध्ये बॅरिकेटिंग केलेलं आहे आणि तिथेच सर्व शिवसैनिकांना जमायला सांगितलेलं आहे. मात्र मोठ्या संख्येने जेव्हा शिवसैनिक इथे जमत आहेत आणि एक निषेध आंदोलन जेव्हा हे केलं जात आहे तेव्हा नक्कीच पोलिसांवर सुद्धा तेवढाच ताण आहे. आणि इथे पुन्हा एकदा आपण बघतोय मुसळधार पावसामध्ये संजय राऊत इथे आपण बघतोय, प्रियंका चतुर्वेदी आहेत, अनिल देसाई आहेत आणि प्रत्येक जण वाट बघते की उद्धव ठाकरे नेमके कधी येतात. आणि उद्धव ठाकरे आल्यानंतर साधारणपणे 1/2 ते 1/2 तास इथे हे आंदोलन केलं जाणार आहे. मूक आंदोलन असेल असं सांगण्यात येत आहे, मात्र काही नेते हे संबोधित सुद्धा करतील, काही महिला नेते संबोधित करतील. आणि जशा आपण प्रतिक्रिया पदाधिकाऱ्यांच्या, खास करून महिला पदाधिकाऱ्यांच्या ऐकल्या, भावना तीव्र आहेत. सरकार विरोधात रोष त्यांनी व्यक्त केलेला आहे आणि आरोपींना जे या सगळ्या अत्याचार महिला अत्याचारामध्ये जे आरोपी आहेत त्या अत्याचारांना कडक शिक्षा व्हावी हीच अपेक्षा आहे. आणि त्यासाठीच राज्यभरात महाविकास आघाडीतील नेते विविध ठिकाणी अशा प्रकारे हे निषेध आंदोलन करताना पाहायला मिळेल. काही प्रतिक्रिया आपण घेऊयात महिलांच्या. भर पावसात तुम्ही एकत्र येताय, काळी फीत बांधून तुम्ही हे निषेध आंदोलन करताय, साहजिकच म्हणजे चीड येण्यासारखी गोष्ट आहे. गोष्टी थांबत नाही आहेत, सरकारचं लक्ष नाही आहे. काही झालं तरी फक्त लाडकी बहीण आणि ह्या होत्या करत राहतात, संरक्षणाबद्दल काही बोलत नाही कोणी. आज या सगळ्या महिला पावसात भिजत इकडे बाहेर येऊन प्रत्येक गोष्टीसाठी महिलांना संघर्ष करायला लागतोय, त्यामुळे सरकारने यावर लक्ष तर दिलं. किती वेळ आता भिजणार आहात तुम्ही पावसात? एकतर निषेध आंदोलन आहे, पाऊस पडतोय. जो आम्ही आमचा निषेध जो व्यक्त करायचा आहे तो प्रत्येक खेड्यापाड्यात गावात आणि चौका चौकात होतच आहे. पण जर शाळेत सारख्या विद्येचं मंदिर असलेल्या शाळेमध्ये जर आपली लेकीवाळी जर सुरक्षित नसतील तर ही शृंखला संपणार कधी? हे फक्त प्रश्न 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 राहणार आहे. इकडे आम्हाला आज पावसात भिजत इकडे रस्त्यावर उभं राहायला लागतं, याचं कारण कोण आहे? आम्ही किती वेळ उभं राहणार याचं सरकारी ठरवावं ना, आणून तर इकडे त्यांनीच पोहोचवलंय. त्यामुळे भावना तीव्र आहेत या सगळ्या महिला पदाधिकाऱ्यांच्या आणि इथे थोड्याच वेळात उद्धव ठाकरे येतील आणि या सगळ्या आंदोलनाला सुरुवात होईल. प्रज्ञा, बरोबर आहे. वेदांत, प्रतीक्षा आहे ती उद्धव ठाकरे यांची. उद्धव ठाकरे येऊन या आंदोलनामध्ये सहभागी होणार आहेत. महिला कार्यकर्त्या आपल्याला मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतात आणि सध्या आपण दृश्य पाहतोय
बदलापूर घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडीने जे आंदोलन पुकारलेलं आहे त्या आंदोलनस्थळी शिवसेना भवनाच्या इथे उद्धव ठाकरे पोहोचलेले आहेत. ते या आंदोलनामध्ये सहभागी होतील. पुन्हा एकदा जाऊयात, वेदांत आपल्यासोबत आहे. वेदांत, उद्धव ठाकरे पोहोचले. नक्कीच आपण बघतोय उद्धव ठाकरे सेना भवन या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि आपण बघतोय की कशा प्रकारे आता या आंदोलनामध्ये उद्धव ठाकरे हे सहभागी होतील. सोबत इतर नेते सुद्धा आहेत आणि प्रतीक्षा करत होती की उद्धव ठाकरे नेमके खरं तर महाराष्ट्र बंद ची हाक उद्धव ठाकरे यांनी दिली होती. मात्र ज्या प्रकारे न्यायालयाने सांगितलं की जर बंद केला तर तो बेकायदेशीर असू शकतो, त्यामुळे बंदचं परिवर्तन हे आता निषेध आंदोलनामध्ये केलं जात आहे. आणि उद्धव ठाकरे आता या सेना भवनाच्या चौकात पोहोचलेले आहेत. इथे अर्धा ते पाऊण तास इथे हे निषेध आंदोलन केलं जाणार आहे. पोलिसांची परवानगी 1 वाजेपर्यंत देण्यात आलेली आहे. आणि बदलापूर ची घटना असेल किंवा महाराष्ट्रातील इतर घटना असतील ज्यामध्ये महिला अत्याचाराच्या घटना झालेल्या आहेत, त्या सगळ्याचा निषेध व्यक्त केला जातोय. सरकार मी डोळे उघडावे असं काल उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं आणि त्यामुळेच आरोपीला कडक शिक्षा व्हावी आणि त्यासोबतच सरकारने हे अत्याचार महिलांवरचे अत्याचार थांबवावेत यासाठी शक्ती कायदा लागू करावा अशा काही मागण्या शिवसेना ठाकरे गट आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या आहेत. आणि त्यासाठी मोठ्या संख्येनं हे सर्व नेते कार्यकर्ते पदाधिकारी आपल्याला सेना भवनच्या या चौकात भर पावसात एकत्र आलेले पाहायला मिळत आहेत. आणि उद्धव ठाकरे, अनिल देसाई, संजय राऊत हे आपल्याला सध्या त्या स्टेजवरती दिसतात जिथे हे आंदोलन सुरू आहे. हाताला काळी पट्टी बांधत, काळे झेंडे हातामध्ये घेत बदलापूरमधल्या घटनेचा निषेध केला जातोय. खरं तर महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली होती. हा बंद यशस्वी करा असं आवाहन उद्धव ठाकरेंनी केलेलं होतं, पण न्यायालयानं हा बंद करण्यास परवानगी दिली नाही. आणि त्यानंतर महाविकास आघाडीनं आंदोलनाचं अस्त्र उपसलं आणि राज्यामध्ये ठिकठिकाणी महाविकास आघाडीच्या वतीनं आंदोलन सुरू आहे, तर त्याला उत्तर देण्यासाठी भाजपच्या वतीनं देखील आंदोलन केलं जात आहे. राज्यामध्ये घडणाऱ्या महिला अत्याचाराच्या घटना या अत्यंत चिंताजनक, तेवढ्याच लाजीरवाण्या आहेत. आणि या संदर्भात आता कठोर धोरण आखलं जावं, ठोस कारवाई केली जावी अशी मागणी आहे. केवळ राजकीय पक्षांचीच नाही तर राज्यातल्या सर्वसामान्य जनतेची सुद्धा. गेल्या 15 दिवसात घडलेल्या घटना पाहिल्या तर त्या घटना अत्यंत निंदनीय आणि लाजीरवाण्या आहेत. कोणत्याही वयोगटातली महिला सुरक्षित नाही अशी भावना वाढीस लागताना दिसते या घटनांमुळे. आणि या सगळ्याला वेळीच पायबंद घालणं देखील तेवढंच गरजेचं आहे. महाविकास आघाडीनं या निषेध आंदोलनाची सुरुवात केलेली आहे. राज्यामध्ये ठिकठिकाणी निषेध आंदोलन केलं जात आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये अंबादास दानवे यांच्या नेतृत्वात आंदोलन होत आहे, तर पुण्यामध्ये शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वात आंदोलन झालं. संगमनेरमध्ये बाळासाहेब थोरात आंदोलन करतायत, तर मुंबईमध्ये उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे या आंदोलनामध्ये सहभागी झालेत. संजय राऊत आणि अनिल देसाई सुद्धा आपल्याला दिसून येत आहेत. 3 दृश्य आपण पाहतोय. ठाण्यामध्ये केदार दिघे यांच्या नेतृत्वात आंदोलन होत आहे, तर पुण्यामध्ये शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वात आंदोलन झालंय. शरद पवारांनी कार्यकर्त्यांना शपथबद्ध केलं, स्वतःही शपथ घेतली की यापुढे महिलांवरचे अत्याचार आम्ही खपवून घेणार नाही, त्याचा निषेध करून त्याविरोधात आवाज उठवू. आवाज उठवत असताना किंवा निषेध करत असताना मुलगा मुलगी असा भेद करणार नाही अशी शपथ शरद पवारांनी कार्यकर्त्यांना दिली. तर महाराष्ट्रामध्ये वर्दीचा धाक राहिलेला नाही, वर्दीचा धाक वाढला पाहिजे असं मत सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केलेलं आहे. आपण पाहतोय आंदोलनामध्ये रश्मी ठाकरे देखील उपस्थित असल्याचं आपल्याला दिसतंय. रश्मी ठाकरे, आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरे सेना भवनाबाहेर जे आंदोलन सुरू आहे त्यामध्ये सहभागी झालेत.
सरकारनं हा मुद्दा संवेदनशीलपणे हाताळणं अपेक्षित असल्याचं महाविकास आघाडीच्या नेत्यांनी सांगितलं. आरोपीला कठोरात कठोर शासन झालं पाहिजे अशी मागणी महाविकास आघाडीच्या नेत्यांसह सर्वसामान्य जनतेची देखील आहे. आपण वेदांशी संपर्क साधायचा प्रयत्न करूया. वेदांत जर आवाज पोहोचत असेल तर उद्धव ठाकरे पोहोचलेत, आदित्य ठाकरे, रश्मी ठाकरे देखील आपल्याला उपस्थित दिसत आहेत. काय चित्र आहे सध्या तिथल्या आंदोलनाचं? काहीशी घोषणाबाजी इथे महिला पदाधिकाऱ्यांकडनं केली जाते आणि इथे बघते प्रत्येकाच्या हातात काळे झेंडे आहेत, काळ्या फिती दंडाला बांधलेल्या आहेत, काळे मास्क काही नेत्यांनी घातलेला आहे. ना आपण बघतोय उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, रश्मी ठाकरे, संजय राऊत, अनिल देसाई, अनिल परब, सर्व मुंबईतील शिवसेना ठाकरे गटाचे नेते इथे या शिवसेना भवनच्या या चौकामध्ये जमलेले आहेत. पाऊस, मुसळधार पाऊस सुरू आहे आणि या मुसळधार पावसामध्ये शिवसेना ठाकरे गटाचं आणि एकूणच महाराष्ट्राचं विशेष म्हणजे याचं प्रतिनिधित्व काही महिला शिवसेना महिला आघाडीच्या नेत्या करताना पाहायला मिळतात. संजना गाडी आहेत, विशाखा राऊत आहेत, जाधव आहेत, इथे आपण रश्मी ठाकरे सुद्धा या ठिकाणी बघतोय आणि घोषणाबाजी केली जाते. पोलिसांचा फौज पाठा सुद्धा मोठ्या प्रमाणावर इथे आहे आणि बॅरिकेडिंग करून आतमध्ये हे सगळे शिवसैनिक एकत्र जमलेले आहेत. आणि जसं आपण बघतोय पोस्टर्स लावण्यात आलेले आहेत. आठवड्याभरात, महिन्याभरात ज्या घटना, महिला अत्याचाराच्या घटना घडलेल्या आहेत त्याची कुठेतरी जाणीव सरकारला व्हावी अशा दृष्टिकोनातनं हे सगळे पोस्टर्स, मोठे फ्लेक्स इथे आणण्यात आलेले आहेत, काही ठिकाणी लावण्यात आले आहेत. आणि जी मागणी आहे की महिला अत्याचार कमी करण्यासाठी विशेष म्हणजे शक्ती कायदा याची अंमलबजावणी केली जावी ही मागणीसुद्धा शिवसेना ठाकरे गट आणि महाविकास आघाडीची आहे. आणि त्या दृष्टिकोनातनं मुंबईतले सर्व नेते, महिला पदाधिकारी इथे जमलेले आहेत. आणि जसं आपण बघितलं महाराष्ट्र बंद ची हा खरं तर उद्धव ठाकरे यांनी दिली होती, मात्र कोर्टाचा जे निर्देश होते त्यानंतर मग हे निषेध आंदोलन केलं जातं आहे. आणि मोठ्या संख्येनं इथे सेना भवनच्या या चौकामध्ये सगळे सर्व शिवसैनिक जमलेले आहेत, घोषणाबाजी केली जाते आणि उद्धव ठाकरे आपण बघतो, संजय राऊत आपण बघतो आणि महिला पदाधिकारी नेत्या ह्या वारंवार पोस्टर्स दाखवत आहेत, निषेध व्यक्त करत आहेत. त्यांचं जर पोस्टर्स आपण नीट बघितले तर त्यांचं असं म्हणणं आहे की 1500 रुपये जी लाडकी बहीण योजना आहे ते 1500 रुपये देण्याऐवजी लाडक्या बहिणीची सुरक्षा ही महत्त्वाची आहे आणि महिलांची सुरक्षा, सुरक्षित महाराष्ट्र, महिलांचा सुरक्षित महाराष्ट्र असावा अशा प्रकारची मागणी ह्या सर्व महिला करतात. यातल्या काही नेते असतील, महिला पदाधिकारी असतील, बदलापूर येथे जाऊन आल्या, त्या ठिकाणी पालकांची त्यांनी भेट घेतली होती आणि त्यानंतर आता हे एकत्रित येऊन इथे घोषणाबाजी केली जाते, सरकारचा निषेध व्यक्त केला जातो, घटनांचा निषेध व्यक्त केला जातो आणि हा सगळा आक्रोश राज्य सरकारकडून पोहोचवण्याचं काम महाविकास केलं जात आहे. प्रज्ञा वेदांत रहास आपल्यासोबत. आपण प्रेक्षकांना 3 दृश्य दाखवतोय सेना भवनाबाहेरच्या आंदोलनाची, ज्यामध्ये उद्धव ठाकरे सहभागी झालेत. वृद्ध महिला, तरुण महिला आणि युवती देखील या आंदोलनामध्ये सहभागी झालेल्या आहेत. उद्धव ठाकरेंच्या आंदोलनात प्रत्येक वयोगटातल्या महिला सहभागी झाल्यात. उद्धव ठाकरेंच्या आंदोलनात ज्या आजी कायम अग्रणी दिसतात, पुढे दिसतात, त्या देखील या आंदोलनामध्ये सहभागी झालेल्या आहेत. तर महाराष्ट्रभरामध्ये महाविकास आघाडीच्या वतीनं आंदोलन केलं जात आहे. संगमनेरमध्ये काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात आंदोलन करत आहेत. पुण्यामध्ये शरद पवार, सुप्रिया सुळेंनी आंदोलन केलं. ठाण्यामध्ये केदार दिघे यांच्या नेतृत्वात आंदोलन होत आहे. तर अमरावतीमध्ये यशोमती ठाकूर देखील या आंदोलनामध्ये सहभागी झालेल्या आहेत. राज्यातल्या महत्त्वाच्या भागांमध्ये, महत्त्वाच्या शहरांमध्ये महाविकास आघाडीमधले घटक पक्ष शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष आणि काँग्रेसच्या वतीनं आंदोलनं केली जात आहेत.
सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली जाते, सरकार विरोधातला रोष व्यक्त केला जातोय, या प्रकरणाला गांभीर्याने घेऊन लवकरात लवकर कठोर कारवाई केली जावी, प्रकरण फास्ट ट्रॅक न्यायालयामध्ये चालवावं आणि आरोपीला कठोरात कठोर शिक्षा करावी अशी मागणी आहे। त्या चिमुकलींना न्याय मिळवून देण्यासाठी समाजातील विविध घटक सध्या या आंदोलनामध्ये सहभागी होताना आपल्याला दिसून येत आहे। सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली जाते, सरकारचा धिक्कार केला जातोय, या प्रकरणाला संवेदनशीलतेने हाताळणं गरजेचं आहे असं सातत्यानं महाविकास आघाडीकडून सांगितलं जात आहे। Yeah.
सिंहांच्या रक्षणाच्या संबंधाची जबाबदारी त्यांच्याची आहे त्याची जाण राज्यकर्त्यांना राहिली नाही. एका गोष्टीचं दुःख होत आहे की राज्यकर्ते राज्याचे स्वरूप आणि त्यांचे सरकारचे एक दोन सांगतायत की बदनाम होत्या या प्रकरणामध्ये विरोधक राजकारणात आहेत. मुलींबाईंच्या अत्याचाराच्या विरुद्ध आवाज कोणी उतरला त्यांना राजकारण म्हणायचं हा जर निष्कर्ष राज्यकर्ते काढत असतील तर राज्यकर्ते किती असंवेदनशील आहेत. भगिनींच्याकडे बघायचा त्यांचा दृष्टिकोन किती चमत्कारिक आहे याची परिस्थिती ही आपल्या सगळ्यांना येते. प्रत्येक गोष्टीत गलिच्छ राजकारण आणायचं आणि इतकं असंवेदनशील सरकार आजपर्यंत मी खरंच कधी पाहिलेलं नाही. हा विषय अतिशय गंभीर आहे आणि अतिशय संवेदनशीलपणे ही फक्त त्यांची लेख नाही आपली लेख आहे. त्यामुळे आपल्या सगळ्या लेखींच्या सुरक्षिततेसाठी जर सरकारला जमत नसेल तर आपण सगळे मिळून जबाबदारी घेऊया आणि महाविकास आघाडीच्या सगळे मित्रपक्ष आहेत आपण सगळे मिळून एक उपक्रम करूया की आज या सरकारला जमत नसेल तर आपण आपल्या लेखींची जबाबदारी घेऊ. आपण प्रत्येक शाळेत जाऊ, आपण हात जोडून सांगू. तर काही वेळापूर्वी पुण्यातल्या आंदोलनात शरद पवार आणि सुप्रिया सुळेंनी ह्या भावना व्यक्त केल्या आहेत. बदलापूरमध्ये चिमुकली मुलींवर झालेल्या अत्याचाराचं प्रकरण किंवा राज्यात तरुणींवर वाढलेले अत्याचाराचे प्रकरण या संदर्भात महाविकास आघाडीने आज बंद पुकारलेला होता. मात्र न्यायालयाने जे निर्देश दिले त्याच्यानंतर नागपुरात आणि संपूर्ण राज्यामध्ये महाविकास आघाडीकडून मूक निदर्शनं केली जात आहेत. नागपुरात विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या नेतृत्वामध्ये संविधान चौकावर हा मूक आंदोलन जो आहे तो केला जात आहे. काँग्रेसचे सर्व नेते जे आहेत ते प्रमुख आहेत ते या ठिकाणी उपस्थित आहेत. शहर अध्यक्ष आमदार विकास ठाकरे असतील, आमदार अभिजित वंजारी असतील आणि इतर सर्व प्रमुख नेते जे आहेत ते आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहे. तोंडावर काळ्या पट्टी बांधण्यात आलेल्या आहे, खांद्यावर काळ्या पट्ट्या बांधण्यात आलेल्या आणि कुठंतरी सरकारचा आणि गृह विभागाचा निषेध या आंदोलनाच्या माध्यमातून केला जात आहे. काँग्रेसचे नेते आज या संदर्भात प्रतिक्रिया देणार नाही, मात्र कार्यकर्त्यांनी हातामध्ये जे काही फलक धरलेले आहेत त्याच्यावरून या आंदोलनाची भूमिका जी आहे ती स्पष्ट होत आहे. कुठंतरी राज्यामध्ये महिलांवर अत्याचार वाढलेले आहे, अनेक ठिकाणी ते अत्याचाराचे प्रकरण पोलिसांपर्यंत पोहोचू दिले जात नाही आहे किंवा तक्रार झाल्यानंतर ठोस कारवाई होत नाही आहे. अशा पद्धतीचे आरोप या हातामध्ये धरलेल्या फलकांच्या माध्यमातून आहे आणि काही फलकांवर स्पष्टरित्या गृह विभाग हे सर्व थांबवण्यामध्ये अपयशी ठरत आहे आणि त्यामुळे गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा अशा पद्धतीची मागणी महाविकास आघाडी आणि काँग्रेसच्या नेत्यांकडून या मूक आंदोलनाच्या माध्यमातून नागपुरात केली जात आहे. त्यामुळे राज्यात बदलापूरच्या घटनेनंतर ज्या पद्धतीने अचानकच प्रकरणांमध्ये वाढ झालेली आहे त्याचा निषेध आज महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून काँग्रेसच्या नेत्यांकडून नागपुरातील संविधान चौकावर केला जात आहे. कॅमेरामॅन अतुल हिरडेसह रजत वशिष्ठ, एबीपी माझा, नागपूर. तर राज्यातल्या मुख्य शहरांमध्ये महाविकास आघाडीकडून आंदोलन केलं जात आहे. नागपूरमध्ये विजय वडेट्टीवार यांच्या नेतृत्वात आंदोलन होत आहे. संगमनेरमध्ये बाळासाहेब थोरात आंदोलन करतायत. अमरावतीमध्ये यशोमती ठाकूर आंदोलन करतायत. पुण्यामध्ये शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांनी आंदोलन केलं. तर ठाण्यामध्ये केदार दिघे यांच्या नेतृत्वात आंदोलन होत आहे. आणि दुसरीकडे मुंबईमध्ये उद्धव ठाकरे हे सहकुटुंब या आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत. सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली जाते. सरकार विरोधात रोष व्यक्त केला जातोय. चिमुरड्या मुलींना न्याय देता येत नसेल तर खुर्च्या खाली करा असं आव्हान सरकारला दिलं जात आहे. आम्हाला लाडकी बहीण योजनेचे 1500 रुपये नको तर आम्हाला सुरक्षा द्या अशी मागणी देखील, अशा घोषणा देखील इथे उपस्थित महिला कार्यकर्त्यांकडून दिल्या गेल्या. छत्र निघाल्यामुळे
नाही। मुंबईमध्ये उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात आंदोलन सुरू आहे, तर तिकडे ठाण्यामध्ये देखील महाविकास आघाडीनं आंदोलन सुरू केलंय। राजू सोनावणे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। राजू, ठाण्यातल्या आंदोलनात कोण सहभागी झाले? पाहतोय आपण ठाण्यामध्ये सुद्धा जे आहे ते आंदोलनाला सुरुवात होईल। वासुंद तलावाच्या जवळ जे आहे ते छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे आणि त्या ठिकाणी शिवसेना ठाकरे गटाचे पदाधिकारी जे आहे ते जमलेले आहेत। या ठिकाणी पाहतो आपण काळी फीत बांधलेली आहे आणि कुठेतरी बदलापूर घटनेचा जो आहे तो निषेध करताना आपल्याला पाहायला मिळतात। थोड्याच वेळामध्ये या ठिकाणी राजेंद्र विचारे येतील आणि या ठिकाणाहून हे संपूर्ण जे आंदोलन जे आहे ते महात्मा गांधीजींच्या पुतळ्याजवळ जाईल। महात्मा गांधीजींच्या पुतळ्यासमोर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड आणि राजन विचारे यांच्या नेतृत्वामध्ये हे मूक आंदोलन जे आहे ते होणार आहे। मात्र कुठेतरी संतप्त अशा प्रतिक्रिया पाहायला मिळतात। पाहता पण बॅनर हातामध्ये आहेत, आंधळे बहिरे महायुती सरकार, महिलांवरती होत आहेत अत्याचार, या सरकारचं करायचं काय, खाली डोकं वरती पाय, बदलापूरमध्ये झालेल्या घटनेचा जाहीर निषेध, लेकी बाळीवर अत्याचार करणाऱ्यांचा, त्यांना पाठीशी घालणाऱ्या सरकारचा निषेध, अशा प्रकारचे जे आहे ते बॅनर जे आहे ते हातामध्ये घेऊन सगळे हे ठाकरे गटाचे पदाधिकारी आपल्याला पाहायला मिळतात। थोड्याच वेळामध्ये महात्मा गांधीजींच्या पुतळ्याजवळ जे आहे ते आंदोलन होणार आहे आणि त्या ठिकाणी पाहतो आपण हे आंदोलन होत असताना जे आहे ती नेमकं काय नेमकी प्रतिक्रिया असं पाहणं महत्त्वाचं आहे। आपल्यासोबत काही पदाधिकारी आहेत, काय सांगाल, तुमचं मूक आंदोलन सुरू आहे? हे मूक आंदोलन आमच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे या संघटनेच्या वतीने होत आहे। हा अक्षय शिंदे जो आहे ह्याला ठेचून मारला पाहिजे। ह्याला जर एकाला मारला ना तर पुढचा हिम्मत करणार नाही। यांची हिम्मत कशी होते आमच्या मुलींवर लेकींवर नजर टाकायची, कोणी सहन करणार नाही। आणि न्यायालयाला आत्ता लगेच बरं कळालं आमच्यावर बंदी घालायला, यांचा महाराष्ट्र बंदला बंदी। एरवी न्यायालय कोणत्याही निर्णय ताबडतोब घेत नाही। आज 4 वर्ष 2 वर्ष झाले निर्णय सगळे लांबणीवर टाकलेत आणि हा निर्णय लगेच बरा घेतलात आपला महाराष्ट्र बंदला। प्रतिक्रिया पाहायला मिळतो, काय सांगाल तुम्ही? पाऊस पडतोय, पावसामध्ये तुमचं हे मूक आंदोलन सुरू आहे। आम्ही सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराज आहेत त्यांच्या पुतळ्यासमोर आंदोलन करत आहोत। का तर छत्रपती शिवाजी महाराज हे जो नरदम कोणी असो त्यांना फाशीची शिक्षा देत होते, नाहीतर त्यांचा शिरच्छेद करून टाकत होते। पण आज ज्या चिमुकलीवर जो अत्याचार झालेले आहेत, हा जो अक्षय शिंदे आहे त्याला महिलांच्या हवाली करून त्यांना म्हणजे इतकं ठेचून ठेचून मारलं पाहिजे ना असं अनुन संतप्त प्रतिक्रिया आहे। केदार दिघे आपल्या सोबत आहेत। केदारजी, काय सांगाल, आंदोलन सुरू झालेलं आहे, काय नेमके भावना आहेत? महाराष्ट्रामध्ये या गेल्या 10 दिवसात ज्या पद्धतीच्या घटना घडलेल्या आहेत आपण बघू शकताय। एक आक्रोश लोकांच्या मनामध्ये आहे, महिला असुरक्षित आपल्या स्वतःला वाटून घेत आहेत। इकडे असलेले अनेक माता पिता हे आपल्या मुलींच्या सुरक्षेच्या बाबतीत विचार करतायत। मला असं वाटतं की एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट।